वेलकम फ्रेंड्स टू एंगलर प्रीतम म्हात्रे यूट्यूब चैनल। आज अपन स्पिनिंग सेशन करना आहोत बेट कास्टर रॉड यूज करून। हे आमच्या मित्राचे शॉप आहे, माझं सर्व टॅकल त्याच्याकडूनच येतं, तर तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता। आपण फिशिंग करत होतो तर आपल्याला एक मोठी स्ट्राईक झालेली आहे आणि मासा खूप मोठा आहे। रॉड बेंड बघू शकता, खूप ताकद लावत आहे। रे जगो, आजचा आपला सेट म्हणजे 7 फूट रॉड आणि लुकानाची रेडिएटर रील। रॉड आणि रील तिचं काम चांगल्या पद्धतीने करते। बघू शकता मासा केवढी ताकद लावतोय। मासा अंदाजे खूप मोठा आहे, लवकर वर येत नाही, आपल्याला त्याला दमवावं लागेल। ताकद बघू शकता माशाची। नेहमी फिशिंग करताना हँडग्लोव्सचा वापर करावा, त्याने ग्रीप चांगली राहते। जेव्हा तुम्हाला मोठा मासा हुकअप होतो तेव्हा त्याला जवळ आणायची घाई करायची नाही। आपण त्याला जर जवळ आणायची घाई केली तर त्याच्यात ताकद खूप असते, तो आपला सेटअप तोडून जाऊ शकतो। त्याला हळूहळू दमवायचं आहे। रीलचा ड्रॅग थोडा कमी ठेवला आहे आणि अंगठ्याने त्याला ड्रॅग ॲडजस्ट करत आहे। मासा मोठा आहे, जर त्याने जंप घेतली तर हुक काढू शकतो, म्हणून ड्रॅग मी कमी ठेवला आहे आणि अंगठ्याने ड्रॅग ॲडजस्ट करत आहे। मस्त मोठी साईज आहे, मासा सरफेसवर आला आहे। जवळ आल्यावर आपण ड्रॅग लूज करायचा, बघा त्याने परत धाव घेतली। आता जर माझा ट्रॅक टाईट असता तर तो तोडून गेला असता। यार पवाला ना माझी कुला। मस्त लँड झालेला आहे, आपण लिप ग्रिपच्या सहाय्याने त्याला वरती काढलेला आहे। ताकद बघू शकता, आता पण खूप ताकद आहे त्याच्यात। थँक्स फ्रेंड्स, गुड बाय, टेक केअर।